हरिओम माझं नाव से आपटे मी परमपूज बापूंकडे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून यायला लागलो माझं उपासना केंद्र गोरेगाव पश्चिम मी बँक ऑफ बडोदामध्ये सर्विस लावतो आणि मी दोन हजार तेरा साली दोन हजार तेराच्या ऑक्टोबरमध्ये वी आर एस घेतली हा माझा जो अनुभव आता मी सांगतो आहे तो दोन हजार अकरामधला आहे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार अकरा हा वर्षातला असाच इतर दिवसांपैकी दिवसांसारखाच एक दिवस मी त्या दिवशी सकाळी काय भा भाजी आणण्याच्या निमित्ताने दाद घरातून बाहेर पडलो दादरला गेलो दादरला स्टेशनच्या बाहेर जे स्टेशनच्या समोर जे भाजी मार्केट आहे तिकडे मी गेलो काही आवश्यक भाजी जी काय घ्यायची होती ती घेतली आणि नंतर मी परतीच्या वाटेला निघालो परत स्टेशनपर्यंत जवळ ये येत असताना वाटेत मला वाटलं की काही फळं पण घ्यावी म्हणून मी त्या रस्त्याच्या कडेला एक फळ विक्रेता होता त्याच्याकडे गेलो आणि फळं घ्यायच्या तिथे त्याच्या आजूबाजूला सगळे सडके टॉमॅटो भाजी वगैरे असं पडलेलं होतं तिकडे माझं काही लक्ष गेलं नाही मी त्याच्याकडे फळं घे हे केली घेतली वगैरे पिशवीत वगैरे घेतली पण तेवढ्यात काय झालं की माझे पाय माझा पाय म्हणजे पाय ह्याच्यावरनं सरकले दोन्ही पाय माझे त्या भाजीवरनं सरकले सडलेले सरक पण जे भाजी पडलेली होती त्याच्यावरनं माझे पाय सरकले आणि मला कळायच्या अगोदर मी क्षणार माझे मी दोन्ही पाय माझे वर आले मी पटकन खाली बसलो तेव्हाच मला वाटलं की काहीतरी मोठा प प्रसंग घडलेले आहे म्हणजे इतकी वेळ होती की मला बापूंचं नामस्मरणही करायला वेळ मिळाला नाही का बापूंना मला हाक मारायलाही मिळ वेळ मिळाला नाही इतका क्षणार्धातच ती घटना घडली आणि माझे प मला जाणवलं की खूप मोठा अपघात झालेला आहे नंतर मला त्या तिथल्या भाजी विक्रेत्यांनी मला सांगितलं की आम्ही तुम्हाला उभं हे करतो बा उभं करतो त्यांनी मला उभं केलं धरून पण मला काय उभं राहता येईना मी म्हटलं मला उभं राहता येत नाही मी परत त्यांनी सा त्यांनी मला खाली बसवलं नंतर त्यांनी थोड्या वेळानं सांगितलं की जरा रस्ता आहे इथे तर तुम्हाला तुम्ही जरा बाजूला बसाल का मी म्हटलं मला उठणं शक्य नाही मला पाय हलवणं शक्य नाही इतकी माझी परिस्थिती आहे तुम्हालाच काय वाटत असेल तर तुम्ही मला जरा बाजूला करून ठेवा त्याप्रमाणे त्यांनी मला जरा बाजूला केलं नंतर मी त्यांना एक विनंती केली की जर तुम्हाला शक्य असेल तर एखादी रिकामी टॅक्सी मिळाली तर तुम्ही जर आणलीत तर बरं होईल आणि विचार करा त्या दिवशी रविवार होता आता रविवार म्हणजे ज्यानी ज्यानी त्या भाजी मार्केटमध्ये जे कोणी गेले असतील त्यांना अंदाज येईल त्या त्या जागेचा ती जागा इतकी चिंचोळी आहे की तिकडे नेहमीच्या दिवशीसुद्धा एखादं वाहन येऊ शकत नाही तर रविवारी तर येणंच कठीण गोष्ट आहे आणि त्यात करून रिकामी टॅक्सी मिळणं म्हणजे आणखीन गो कठीण गोष्ट पण तरी बापूंच्या कृपेने एक तो भाजी विक्रेता रिकामी टॅक्सी घेऊन आला कसं तरी मोठ्या मुश्किलीने त्या सगळ्यांनी मिळून मला त्या टॅक्सीमध्ये बसवलं हो म्हणजे मला तर पाय उचलून आतमध्ये टाकणं शक्य नव्हतं हो मी काही हालचालच करू शकत नव्हतो हो त्यांनी मला सगळ्यांनी धरून आतमध्ये बसवलं जेमतेम मी टॅक्सीच्या आतमध्ये शिरलो आणि त्याने दरवाजा लावून घेतला तेवढंसुद्धा मला आतमध्ये जाणं शक्य नव्हतं ते मी टॅक्सीवाल्याला म्हटलं तू चालू कर टॅक्सी त्याने टॅक्सी चालू केली मी प घराच्या दिशेने निघालो मी राहतो गोरेगावला तर तिकडे वाटेत मला खूप त्रास व्हायला लागला खूप दुखायला लागलं आणि तेव्हा मला दुखताना साहजिकच नैसर्गिकरित्या माझ्या तोंडातून आ असत हे उच्चार यायला लागले तो टॅक्सीवाला पण घाबरला त्याला वाटलं नक्की काय झालं आपल्या पाठीमागे जो प प्रवासी बसला त्याला नक्की काय झालं म्हणून तो पाठीवरून बघायला लागला तो मला वाटला क्या बहुत दुख द पेनिंग आहे हो क्या मी म्हटलं हा पेनिंग तो तर आहे बहुत दुखता आहे पेनिंग बहुत होत आहे लेकिन आप चल, चलाव चिंता मत करो तेव्हा त्याने तो, तो टॅक्सी चालवायला लागला नंतर मला त्याने काही धीर देण्यासाठी काही गोष्टी सांगितल्या त्याच्या गावच्या गोष्टी सांगितल्या पण माझं कसं तर लक्ष नव्हतं नंतर असं करता करता मग बापूंचं नामस्मरण चालूच होतं नंतर मी आमच्या घरी आलो म्हणजे घरी मला मी तिसऱ्या मधल्यावर राहतो मला वर जाणं शक्य नव्हतं लिफ्ट होती तरी पण मला बाहेर पाय टाकणं शक्य नव्हतं मी टॅक्सीचं बसून राहिलो आणि त्याच्या अगोदरच मी मिसेसला वगैरे फोन केला होता तर त्याच्यानंतर मी भाजीच्या पिशव्या आमच्या वॉचमनकडनं वरती पाठवून दिल्या तोपर्यंत मिसेस आणि मुलगा वगैरे खाली आली ती दोघं आणि मी असे आम्ही तिघे आमच्या जवळच हॉस्पिटल आहे सामन नर्सिंग होम म्हणून आहे तर तिथे मी गेलो तिथे गेल्यानंतर त्यांनी त्या त्या मला, मला त्या टॅक्सीवाल्याने बरोबर त्या द हॉस्पिटलच्या दरवाजामध्ये टॅक्सी लावली होती आणि त्यामुळे मला स्वतःला बाहेर पडणं शक्य नव्हतं मग त्या लोकांनी तिथले जे कर्मचारी होते ते बाहेर आले हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमधून बाहेर आले त्यांनी मला अक्षरशः त्यांनी सांगितलं की जरा पाय तुम्ही सीटवर ठेवा मी कसा तरी मोठ्या मुश्किलीने माझा पाय सीटवर ठेवला आणि त्यांनी मला अक्षरशः त्या टॅक्सीतून ओढून बाहेर काढलं कारण मला ते डोकं पण माझं तिथे अडकलं मला स्वतःला ते डोकं खाली करून त्यांना ते काढता येणार पण मोठ्या मुश्किलीने त्यांनी मला बाहेर काढलं मी आतमध्ये ह्याच्यावर पलंगावर कॉटवर झोपवलं झोपवल्यानंतर बघा बापूंची कृपा कशी असते आणि ह्याच्या त्याची कल्पना आपल्याला येत नाही त्या दिवशी रविवार असूनसुद्धा त्या ते जे हॉस्पिटलचे डॉक्टर आहेत डॉक्टर अश्विन सामंत त्यांना कुठेतरी त्यांच्या प त्यांचं फ फंक्शन होतं काही ते फंक्शनमध्ये त्यांना जायचं होतं पण नेमके त्या दिवशी ते घरी होते आणि त्यामुळे त्यांना बोलवलं खाली बोलवलं ते आले लगेच त्यांनी तपासलं वगैरे त्यांनी तपासल्याबरोबर सांगितलं की फ्रॅक्चर आहे मोठ्या प्रमाणावर फ्रॅक्चर आहे आणि ह्याचं ऑपरेशनच करायला लागेल आणि त्यांनी ते गे मला तिथे ॲडमिट करून घेतलं आणि ते म्हणाले आपण आता प रविवार असल्यामुळे पॅथॉलॉजिकल टेस्ट होणं पण कठीण होतं पण त्यांनी ती व्यवस्था केली पॅथॉलॉजिकल टेस्ट झाल्या सगळ्या पॅथॉलॉजिकल टेस्ट बापूंच्या कृपया सगळ्या नॉर्मल आल्या ते म्हणाले आता काय करायचं ऑपरेशन करायला लागेल मी म्हटलं जरा थांबा मला दादांशी बोलायला लागेल त्यांचं सल्ला घ्यायला लागेल काय करायचं काही मला काय कळत नाही आहे तर म्हणून मी विचारलं की असं असं दादांना सांगितलं आणि त्याच्या अगोदर काय झालं की आता ही गोष्ट जेव्हा मी तिथे हॉस्पिटलमध्ये प पडलो म्हणजे हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर मला असं पहिल्यांदा लक्षात आलं की दादाना म्हटलं पहिल्यांदा सुरुवातीला कळवायला पाहिजे की हे कसं काय घडलं आहे म्हणून मी आता विचार केला रविवार असल्यामुळे क्लिनिक बंद होतं आता दादांशी संपर्क कसा साधायचा आता दादांशी संपर्क क्लिनिक बंद असल्यामुळे दादांना ही गोष्ट कळणार कशी पण ती पण प्रत्येक अडचणी अडचणीतो मार्ग हा सद्गुरू काढत असतो त्याप्रमाणे मी एक सहज विचार केला की विनोदसिंह वैद्यक माझ्या परिचयाचे आहेत त्यांना मी म्हटलं आपण फोन करून विचारूया ते जर कुठे जवळपास क्लिनिकच्या असतील किंवा कुठे दादांच्या संपर्कात असतील तर ते सांगू शकतील हो म्हणून मी त्यांना असं सा सांगितलं अशी घटना घडलेली आहे तर ते म्हणाले की तुम्ही काय काळजी करू नका आत्ता आम्ही एका फंक्शनला एका लग्नाच्या समारंभामध्ये आहोत आणि तिथे दादा आणि बापू दोघंही आहेत तर मी दादांकडे तुमचा फोन देतो म्हणून त्यांनी दादांकडे अक्षरशः प्रत्यक्ष फोन दिला आणि बघा प्रत्यक्ष दादांशीच माझं बोलणं झालं दादाना मी असं सांगितलं अशी अशी परिस्थिती आहे आणि माझी आई त्यावेळेला बेडिडन होती घरातच होती त्यामुळे आमच्या घरात पण अडचण होती त्यामुळे मला कुठे हॉस्पिटलमध्ये इतर ठिकाणी जाणं वगैरे म्हणजे शक्य नव्हतं हो दादाना मी म्हटलं आता काय करायचं मी इथे ते आलेलो आहे हॉस्पिटलमध्ये ते फक्त ते टेस्ट वगैरे झालेले आहेत माझ्या तर आता पुढे काय करायचं त्यांनी सांगितलं असं ऑपरेशन करायचं तर काय पुढे करायचं दादा म्हणाले काही काळजी करू नकोस ते डॉक्टर चांगले आहेत त्याच हॉस्पिटलमध्ये तू ऑपरेशन करून घ्यायचं बाकी काही चिंता करायची नाही असं त्यांनी सांगितल्यानंतर दादानी परवानगी दिल्यानंतर मला काळजी करायचं कारणच नव्हतं मी त्या डॉक्टरांना लगेच सांगितलं की असं असं मला ऑपरेशन करायचं आहे इथेच करायचं आहे तोपर्यंत सगळे टेस्टचे रिपोर्ट आलेले होते सगळे ते नॉर्मल होते त्या लगेच दुसऱ्या दिवशी माझं ऑपरेशन ठरलं म्हणजे रविवारी मी पडलो सोमवारी माझं ऑपरेशन लगेच ठरलं इतक्या तातडीने सगळ्या गोष्टी घडल्या ऑपरेशनला जायच्या अगोदर साधारण दुपारी दोन वाजता वगैरे मला ऑपरेशनला नेणार होते मी दादांना फोन केला की असं असं आहे मी आता ऑपरेशन जातो जातोय दादा म्हणजे अगदी बिंदास जा तू काय काळजी करू नकोस सगळं व्यवस्थित आहे बापूंच्या बापूंनाही माहिती आहे बापूंच्या कानावर घातलेलं आहे त्यामुळे तू काय काळजी करू नकोस आणि दादाने असं सांगितल्यानंतर दादांचा दादांचा शब्द म्हणजे हे पूर्णपणे आश्वासनच त्यामुळे त्याच्यामध्ये हे असण्याचं कारणच नाही मी नि निर्धास्त मनाने आतमध्ये गेलो <coughs> आणि मी माझं नामस्मरण चालूच होतं ते एन एस एसची जे डॉक्टर तारे म्हणून होते त्यांच्या पण लक्षात आलं ते म्हणाले तुम्ही अनिरुद्ध बापूंकडे जाता का मी म्हटलं हो त्यामुळे तुम्ही नामस्मरण करता ते चालू ठेवा काही काळजी करू नका नंतर अक्षरशः व्यवस्थित सगळं झालं ऑपरेशन झालं ऑपरेशनला जवळजवळ साडेतीन तास लागले मला बाहेर आल्यानंतर ते डॉक्टरनी पण स्वतः सांगितलं की तुमचं ऑपरेशन मेजर होतं थोडं त्रासदायक होतं पण तरी ऑपरेशन व्यवस्थित झालेलं आहे तुम्ही काय काळजी करू नका मला खात्री होतीच की दादानी आणि नि बापूंनी जेव्हा सांगितल्यानंतर ते ऑपरेशन सक्सेसफुल होणारच त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचा प्रश्नच येत नाही नंतर ऑपरेशन झालं नंतर दुसऱ्या नंतर मी दादांना कळवलं नंतर दुसऱ्या दिवशी दादानी दादांनी स्वतः मला फोन केला आणि दादाने विचार आता कसा आहेस त्यामुळे मला अगदी म्हणजे शारीरिक जरी मला इजा होती तरी मानसिकरित्या मला खूप उभारी आली मला खूप बरं वाटलं की दादाने स्वतःहून मला विचारलं की मला कसं आहे मी कसं आहेस म्हणून दादा म्हटलं मी बरं आहे आता ऑपरेशन वगैरे झालेलं आहे दादा काही काळजी करू नको सगळं व्यवस्थित होणार आहे नंतर मग मी परत दोन दिवसांनी दादा सांगितलं दादा माझं प्रगती सांगितली त्याच्यानंतर काही फिजिओथेरपीची ट्रीटमेंट घ्यायची होती ती घेतली मला एकंदर तीन म्हणजे चार ते पाच दिवस मी हॉस्पिटलमध्ये होतो तीन महिन्याची मला सुट्टी घ्यायला सांगितली होती डॉक्टरनी त्यातलं दीड महिना मी पूर्णपणे बेड होतो आणि मला म्हणजे इवन माझे नैसर्गिक हे करण्यासाठी पण मला पर परवानगी नव्हती हो त्यामुळे मी ते सगळं म्हणजे बेड बेडलाच मला अटॅच करून तिथेच हे सगळं हे करायचं होतं त्याच्यानंतर मी व्यवस्थित सगळं फिरू लागलो वगैरे सगळं झालं आणि नंतर मी ऑफिसला जायला लागलो सगळं म्हणजे नॉर्मल झालं आणि आता इतकं नॉर्मल ती गोष्ट घडली की आता बघा की आता माझं सध्याचं वय साठ आहे आणि दादांच्या कृपेने मला काही धार्मिक विधी करवा करण्याची परवानगी दिली आहे त्यामुळे त्याप्रमाणे लग्न म्हणजे किंवा इतर काही विधी करताना बऱ्याच तासन तास मला बसावं लागतं खाली मांडी घालून सुद्धा बसावं लागतं पण मी तुम्हाला सांगतो की मी अक्षरशः तासन जरी तास बसलो तरी मला काहीही त्रास होत नाही मला मांडी घालून बसलो तरी त्रास होत नाही मी उभा उभार जास्त वेळ राहिलो तरी मला त्रास होत नाही म्हणजे जवळजवळ मी जसा पूर्णपणे पहिल्यांदा होतो म्हणजे जसं जसं काही जणू काही माझं ऑपरेशन नसताना ऑपरेशन झालेलं नसताना मी जसा होतो तसाच मी पूर्णपणे असा झालो आता हे मला सांगा हे परमपूज्य बापूंच्याशिवाय कोण कसं होऊ शकेल हे कोणी जरी म्हटलं की हा योगायोग आहे योगा हे तुमचा नशिबात होतं तरी ह्या गोष्टी अशा होऊच शकत नाहीत जर पाठीमागे सद्गुरूंचं पाठबळ नसेल तर ह्या गोष्टी अशा होऊ शकत नाहीत आणि माझी पूर्ण खात्री आहे की हे केवळ बापूंच्या आणि दादांच्या कृपेमुळेच मी त्याच्यातून बाहेर पडलो आणि पूर्णपणे व्यवस्थितपणे मी आता फिरू शकतो माझे सगळे व्यवहार करू शकतो मी आज साठाव्या वर्षीसुद्धा व्यवस्थितपणे फिरू शकतो व्यवस्थित सगळीकडे जाऊ शकतो गाडीने जातो सगळीकडे प्रवास करतो सगळं करू शकतो मला कसलाही त्रास होत नाही आणि हे केवळ माझ्या बापूमुळेच झालेलं आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की याच्या पुढच्या माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा मी कितीही चुकलो माझ्याकडनं कितीही चुका झाल्या तरी माझे बापू माझे दाता माझी माझी नंदाई मला सांभाळून घेणारच आहेत ह्याच्याबद्दल वादच नाही आणि मी त्याच ह्याच्यावर माझं माझं पुढचं आयुष्य नक्की माझं सुख सुखकारक होणारच आहे हरिओम श्रीराम अंबज्ञ